इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत. मला फार छान वाटतं की मला ही संधी मिळाली आहे. रोजच्या काही रुटीनमधनं हे वेगळंच एक दैनिक प्रभातने आम्हाला अनुभव मिळाला आम्हाला त्यांच्याकडून. आणि हा इको फ्रेंडली गणपती आहे, याने काही पोल्युशन वगैरे होत नाही म्हणून खूप छान वाटतं हे करताना. आम्हाला एक वेगळीच मजा आहे याची, मस्त अनुभव आहे. काय वाटतंय तू तुझ्या हाताने बनवलेली या वर्षी मूर्ती घरामध्ये बसवणार आहे त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? खूप आतुर आहे मी ही मूर्ती तिथे ठेवायला माझ्या हाताने आणि याची पूजा वगैरे करायला खूप खूप एक्साइटेड आहे. मी श्रिया गर्दे. मला प्रभातचं खूप आभार मानायचे की त्यांनी आम्हाला म्हणजे बालशिक्षणाला ही अपॉर्च्युनिटी दिली की आम्ही इको फ्रेंडली गणपती बनवू शकू. प्रभात थँक्यू. आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी आहे, यांनी सगळ्यांपेक्षा एक वेगळा बाप्पा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गादीवरती विराजमान झालेले बाप्पा त्यांनी बनवले आहेत. का नेमकं त्याला असं वेगळं बनवावंसं वाटलं आपण जाणून घेऊयात त्याच्याकडूनच. काय सांगतो? मी आदित्य देशपांडे आहे, बालशिक्षणमध्ये शिकतो. बाकीच्यांचे बाप्पा बघून मला खरं तर छान वाटलं, मित्रांबरोबर करायला मिळतंय वगैरे. पण मी कसं, मला जेव्हा कळलं की प्रभात आपल्याला ही अपॉर्च्युनिटी देत आहे दाखवायची की आपण आपल्याला काय करता येतं, तेव्हा मी विचार केला की बाकीच्यांपेक्षा वेगळं करून दाखवावं म्हणून मी इंटरनेटवर गेलो, काही व्हिडिओज बघितले अर्थात, आणि थोडं शिकायला मिळालं त्या व्हिडिओजमधनं बेसिक कसं करायचं असतं. सरांनी चांगलं शिकवलं, आज मजा आली करायला. आपण आता बाकी सारे गणपती बघतो ते आपण जर का नदीत त्याचं विसर्जन केलं तर प्रत्येक वेळेस ते रंग पूर्ण चांगल्या क्वालिटी असतात असं नाही, किंवा ती माती वेगळ्या प्रकारची असते, त्यामुळे त्याचं जे होणारं प्रदूषण आहे ते कमी करायला हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आणि करायला मजाही येते आहे, पर्यावरणाचं प्रोटेक्शनही होत आहे, त्यामुळे एकूण उपक्रम मला फार आवडला. मी प्रभातला धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. हा माझा गणपती आहे, थोडासा वेगळा ट्राय होता, सरांनी शिकवलं उत्तम नो डाऊट, पण आपलं आपलं करायची इच्छा होती म्हणून काहीतरी करून दाखवलं. माझं नाव निधी बोरकर आणि दैनिक प्रभातद्वारे जो शाडू माती गणपती हा जो उपक्रम आहे तो माझ्या शाळेत राबवलेला आहे, त्याच उपक्रमाचा हा गणपती मी केलेला आहे. खूप छान अनुभव होता आणि इको फ्रेंडली गणपती ही संकल्पना यातून मांडली गेली आहे, त्याच्यामुळे हा अनुभव खूप छान होता, खूप मजा आली करताना सुद्धा. मी श्रीनिवास जपे आणि मला प्रभातचं एक कार्यक्रम आवडलं कारण आम्हाला सगळ्या लहान मुलांना गणपती बनवायला चान्स मिळाला आणि सगळे सर आम्हाला मदत करत होते गणपती बनवण्यात. माझं नाव सुहानी पवार. दैनिक प्रभात यांनी सगळ्यांना संधी दिली की खूप छान एक गणपती बनवा, गणपतीची मूर्ती बनवा मातीच्या मदतीने, तर मग खूप छान वाटतं आहे. ओके, ओजस्वी आंबेकर माझं नाव आहे आणि अभ्यासाव्यतिरिक्त हे करायला मिळालं आहे आणि तेही अगदी मस्त आणि खूप मजा आली. माझं नाव ओमकार कानेटकर. हॅलो, खूप मस्त एक्सपिरियन्स होता, हे सगळं करायला मिळालं. ऑफकोर्स इन्स्ट्रक्शन्स मिळाले, त्याने केलं आणि अजून पुढे पण चांगला चांगला करत जाऊ. ही स्पर्धा खरंच खूप चांगली होती, आधी कधी गणपती बनवला नव्हता असा, पहिल्यांदाही संधी मिळाली आणि मार्गदर्शनामुळे खरंच चांगला केला. माझं नाव अनिश आहे. ती स्पर्धा खूप छान होती, आम्हाला शिकायला पण म्हणजे बरंच काहीतरी नवीन नवीन मिळालं शिकायला. शाळूचे गणपती इको फ्रेंडलीसुद्धा आहेत. आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी आहे, त्यांनी अनोखाच बाप्पा बनवलेला आहे, मोबाईल वापरणारा बाप्पा ह्याने बनवलाय. नेमकं काय आहे आयडिया जाणून घेऊयात त्याच्याकडूनच. मी हे बनवलं आहे कारण की मला असं विचार होता की आपण आत्ता जी 2019 इयर आहे त्याला आपण डेपिक्ट करू गणपती थ्रू. सो आत्ता जसं की आपण बघतो की लोकं पबजी खेळतात, हे मोबाईलवरती खेळतात, लॅपटॉपवर खेळतात की, आणि मग त्याच्यामुळे ते फुल काय हँडल्स हे होतात. म्हणजे हा आता आशीर्वाद पण असं असं आहे की ठीक आहे मी आशीर्वाद देतो तुम्हाला असं या मूडमध्ये. सो ते मला दाखवायचं होतं की लोकांना वेळ नाही राहिला आता बोलायला एकमेकांबरोबर म्हणून असा हा गणपती. आणि मी चष्मा इथे लावला आहे म्हणजे आता तो खूप जास्ती खेळून चष्मा म्हणजे त्याला चष्मा लागला आहे आणि असं बऱ्याच लोकांना होतं, मग ते दाखवायला की काय चालू सोसायटीचं प्रतीक म्हणून. कार माझं नाव श्रीयन सेगबोटे आहे. आम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन खूप चांगलं वाटतं, आम्ही खूप चांगला गणपती बनवायला शिकतो आहे. आणि हा माझा मित्र वरुण आहे. मला पण खूप चांगलं वाटतं इथं गणपती बनवायला शिकवलं. आमच्या शाळेत असे बरेच चांगले चांगले उपक्रम घेतलेले जातात आणि त्याच्यातला हा एक आहे म्हणजे गणपती मेकिंग कॉम्पिटिशन. म्हणजे कोणीतरी एक मागच्या वर्षीपर्यंत आम्हीच बनवायचो पण यावर्षी कोणीतरी म्हणजे गायडन्स दिला किंवा शिकवलं आम्हाला, त्याचा आम्हाला फार आनंद होतोय. नमस्कार, माझं नाव जयशा. माझं नाव आर्य वेटकर. माझं नाव सार्थक जोशी.
आज कार्यक्रम फार सुंदर झाला, मजा आली. नमस्कार, माझं नाव शंतनू महाडिक आहे. लाईक आज आम्हाला डिजिटल प्रभात यांनी हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला यासाठी फार चांगलं वाटलं. जेव्हा गणपती बनवताना अवघड वाटत होतं तर ते दादांनी येऊन मदत केली आणि संस्कृतीबद्दल बरंच कळालं. गणपती बनवायला मला खूपच आनंद वाटायचा, पण मूळ म्हणजे की मला कसा गणपती बनवायचा हे माहीतच नव्हतं. डिजिटल प्रभातनी हा कार्यक्रम आमच्या शाळेत आणला त्याबद्दल डिजिटल प्रभातचं धन्यवाद. आणि अनेक अडचणी आल्या गणपती बनवण्यासाठी, पण त्या इथल्या सगळ्या दादांनी आम्हाला मदत वगैरे केली. थँक्यू डिजिटल प्रभात.